धुमधडाक्यात लग्न लागलं. आप्तेष्टांनी आशीर्वाद दिले. वरातीत नाचून पती पत्नी घरी पोहोचले. गृहप्रवेश झाल्यानंतर लग्नाच्या रात्री पती त्याच्या रूममध्ये गेला. पत्नी त्याच्या समोरच होती, मात्र तिला पाहून तो थेट बेशुद्धच झाला. उत्तर प्रदेशमध्ये ही अजब गजब घटना घडली. त्या खोलीत नेमकं काय झालं, पतीनं असं काय पाहिलं की लग्नाच्या पहिल्या रात्री तो बेशुद्ध झाला, असा प्रश्न सर्वांनाच पडला. मात्र त्याचा खुलासा झाल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसला. नक्की काय घडलं पुढे बघा. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. उत्तर प्रदेश मुरादाबादमध्ये ही घटना घडली. लग्नानंतर एक तरुण आनंदाने पहिल्या रात्री त्याच्या खोलीत गेला, पण तिथे त्याला कळलं की त्याची पत्नी मुलगी नसून ट्रान्सजेंडर आहे. हे कळताच तो अवाक झाला. या प्रकरणी तरुणाने पत्नी, मेहुणा आणि सासऱ्याविरुद्ध फसवणूक आणि खंडणीच्या कलमाखाली गुन्हा दाखल केलाय. हे प्रकरण ठाकूरद्वारा कोतवाली परिसरातील आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पीडित इस्माच्या सांगण्यानुसार 4 वर्षापूर्वी त्याने त्याचे बिजनोर जिल्ह्यात लग्न झाले होते. लग्नानंतर रात्री जेव्हा तो पहिल्यांदा रूममध्ये गेला तेव्हाच त्याला समजलं की त्याची पत्नी मुलगी नसून ट्रान्सजेंडर आहे. याबाबत त्याने पत्नीकडे विचारपूस केली असता पत्नी व सासरच्यांनी मिळून त्याला धमकावले, खोटा खटलात अडकून जेलमध्ये ठेवण्याची धमकीही दिली. यामुळे तो घाबरला. मात्र त्याची पत्नी व सासरच्यांनी या भीतीचा फायदा घेत ते त्याच्याकडून सतत पैसे उकळत राहिले. त्याच्या धमकीला घाबरून तो गप्प राहिला आणि पत्नीचे पूर्ण उपचार होण्याची वाट पाहू लागला. त्याच दरम्यान पत्नी आणि सासरच्यांनी त्याच्याकडे 20 लाख रुपयांची मागणी केली. हे पैसे नाही दिले तर तुझा अश्लील व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी दिली. एवढंच नव्हे तर पत्नीच्या घरच्यांनी अनेक वेळा घरी येऊन त्याला मारहाणही केली.